आता मी इथे आमंत्रित करते श्री मंदार जोशी यांना, त्यांचं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महेशजी, अखिल मेहता आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्व श्रोतृवर्ग, मी सर्वप्रथम तुमचं खूप स्वागत करतो. खूप आनंदाचा क्षण आहे आम्हा सर्वांसाठी. माझं हे तिसरं चरित्र. यापूर्वी मी आमिर खान, नितीन चंद्रकांत देसाई जे आहेत आज इथं, त्यांच्यावर मी चरित्र लिहिलं होतं आणि तब्बल 10 वर्षानंतर गेल्या वर्षी जेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण एखाद्या नवीन चांगल्या पुस्तकावर काम करूया, तर मला अशी व्यक्ती अपेक्षित होती की जिचं कॉन्ट्रीब्युशन मराठी इंडस्ट्रीसाठी खूप मोठं असेल. म्हणजे ते फक्त अभिनय नसेल, निर्मिती नसेल, दिग्दर्शन नसेल किंवा टेक्निकल, ओव्हरऑल त्यांचा इम्पॅक्ट इंडस्ट्रीवर असावा अशा व्यक्तीचा मी शोधात होतो आणि माझ्यासमोर एकमेव नाव आलं ते महेश कोठारे यांचं. तर हे नाव निश्चित करण्यापूर्वी एक छोटीशी माझी भूतकाळातली आठवण मला तुम्हाला सांगावीशी वाटती, की जी आठवण खूप महत्वाची आहे की महेशजींचं नाव फायनल करायला. मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढ्यातला, तो काळ साधारण 85 असेल, मी 7वी 8वीत असेल. त्यावेळी आमच्याकडं म्हणजे वर्तमानपत्र जे यायचं ते पुणे एडिशनचं यायचं आणि त्या पुणे एडिशनच्या वर्तमानपत्रांमध्ये शेवटच्या पानाच्या अलीकडं संपूर्ण पान ही सिनेमाच्या जाहिराती असायच्या, म्हणजे थिएटर लिस्टिंग असायचं. आणि त्या लिस्टिंग मध्ये मला म्हणजे माझी सिनेमाची आवड डेव्हलप व्हायला एका सिनेमाची खूप मोठी मदत झाली, तो होता धूमधडाका चित्रपट. त्या धूमधडाकाची जाहिरात अगदी मी पहिल्या आठवड्यापासून फॉलो करत होतो, ते पहिला आठवडा, दुसरा आठवडा. पुण्याच्या विजय थिएटरमध्ये तो सिनेमा लागला होता आणि तब्बल 42 आठवडे त्यांनी तिथं तळ ठोकला. तर त्या जाहिराती खूप दर आठवड्याला त्याला वेगवेगळी कॅची लाईन असायची आणि त्याच्या खालचं जे निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे नाव होतं ते तेव्हा माझ्या रजिस्टर झालं. तेव्हा मला एवढं सिनेमातलं समजत नव्हतं, पण महेश कोठारे ही व्यक्ती कोणतरी वेगळी आहे आणि मोठी आहे हे मला तेव्हा समजलं होतं. पण महेश कोठाऱ्यांचा धूमधडाका सिनेमा बघण्यासाठी त्यावेळी मला 1 ते 1.5 वर्ष वाट बघावी लागली, कारण नवीन सिनेमे तेव्हा आमच्याकडे लगेच लागत नसत. पण धूमधडाका नंतर मी त्यांचा दे दणादण बघितला, त्याच्यानंतर थरथराट बघितला आणि मग ती मालिका सुरू झाली. कालांतरानं मी पत्रकारितेत आलो, महेशजींना मला भेटायची संधी मिळाली, त्यांच्या चित्रपटांची मी समीक्षा करू लागलो, अशा प्रकारे महेश कोठारे या नावाशी मी जोडला गेलो होतो. कट टू जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की माझ्या मला असं वाटलं की हे महेशजींवरच आपण काम करूया, म्हणून मी माझा मित्र निनाद पाटील याला घेऊन, मला तारीखही अगदी पक्की आठवतीये, गेल्या 26 जानेवारीला मी महेशजींच्या कांदिवलीच्या घरी गेलो आणि त्यांना मी माझ्या मनातली कल्पना सांगितली की असं असं मला तुमच्यावर चरित्र लिहायचं आहे. फक्त म्हणजे गंमत बघा, म्हणजे मला त्यांच्यावर चरित्र लिहायचं होतं आणि मी त्यांना एक अट घातली सुरुवातीलाच. तर मी त्यांना अट अशी घातली की महेशजी, आत्मचरित्रांमध्ये कुठलंही आत्मचरित्र बघा तुम्ही, ती व्यक्तीने काय लिहिलं ह्याचं तर गुणगान असतं आणि ते अपेक्षितही आहे आणि ते असायलाही हवं, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या काय चुका झाल्या, आपल्याकडून काय राहून गेलं ह्याचं जर काही उल्लेख असेल तर ते चांगलंय. कारण विशेषतः महेशजींची जर करिअर बघितलं तर खूप मोठं त्यांनी अपयश बघितलं, यश बघितलं आणि त्याच्या पाठोपाठ जवळपास 10 वर्षांचं अपयश त्यांच्या वाट्याला आलं होतं. तेव्हा मला असं वाटत होतं की हा अपयशाचा काळ आहे तो सुद्धा त्यांनी मांडला तर जी आजची नवीन पिढी येईल त्याला त्याचा फायदा होईल. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला वाटलं होतं की महेशजी 2-4 दिवस किंवा 1 आठवडा घेतील, त्यांनी अवघ्या 2 मिनिटात माझी ही अट मान्य केली आणि ते म्हणाले की तुला जे हवंय त्याप्रमाणे आपण काम करू. आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय, नंतरचे 4 महिने आम्ही नुसतं बोलत होतो, म्हणजे दररोज आम्ही 1-1.5-2 तास बसायचो आणि गप्पा मारायचो. म्हणजे त्या गप्पांना असं सूत्र ठेवलं नव्हतं आम्ही, जसं मुद्दा सुचेल तसं आम्ही बोलत होतो, मी रेकॉर्ड करत होतो. म्हणजे मी पहिल्या 4 महिन्यात त्यांच्याकडून ऐकत होतो आणि काय सांगू, म्हणजे माझ्या आयुष्यातले ते खूप मोलाचे दिवस असतील असं मला वाटतं. कारण
त्यांच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आल्या आहेत, म्हणजे सुरुवात झाली ती व्ही शांताराम यांच्यापासून, सुलोचना दीदींपासून, त्याच्यानंतर ताराचंद बडजात्या त्या आहेत, खूप म्हणजे नूतन आहे, त्याच्यानंतर अजित आहेत, रेहमान आहेत, साऊथ मधले बी नागी रेड्डी आहेत, साऊथचे आणखीन एक मोठे निर्माते एल बी प्रसाद, जे तुम्ही कल्पना करू शकता की वयाच्या 10व्या वर्षी या माणसाच्या आयुष्यात किती मोठमोठ्या व्यक्ती आल्या असतील, त्यामुळे तो सगळा प्रवास खूप जबरदस्त होता. मग त्या आठवणी जर त्यांनी सांगितल्या प्लस त्यांचा निर्मितीचा प्रवास, म्हणजे धूमधडाकाच्या निर्मितीची तर तब्बल 40 पानं या पुस्तकात आहेत, कारण धूमधडाका हा माइलस्टोन सिनेमा आहे, त्यामुळे तो बनवताना एका व्यक्तीला किती अडचणींमधून जावं लागतं ते खूप छान पद्धतीने त्यांनी ते सांगितलं. आणि मला म्हणजे आम्ही बोललो तर होतो, मला भीती होती की एवढे हे 4 महिने जे बोलले ते आपण नीट कागदात मांडू शकू का नको, पण सुदैवाने ते लिहिलं आणि ते त्यांनाही आवडलं. तर असा तो सगळा जर्नी होता आणि खूप मजा आली, म्हणजे ते काही सांगायचे आणि आम्ही एकत्र बसायचो, त्यांनी कुठलाही मुद्दा सांगितला तर एखादी आठवण मला जर वाटलं ह्याच्यात आणखी तर मी त्यांना फ्लॅशबॅक मध्ये न्यायचो, अशा पद्धतीने ते केलं. आणि मुख्य म्हणजे आत्मचरित्रांमध्ये हे कठीण अशासाठी आहे की जो लेखक असतो त्याला परकाया प्रवेश करावा लागतो. आणि मी महेशजी तुमचा आभार मानतो, तुम्ही मला खूप लवकर तुमच्यात परकाया प्रवेश करून दिला, त्यामुळे तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी नीट मांडू शकलो. आणि मुख्य म्हणजे हे पुस्तक जे लिहिलंय ते म्हणजे ह्यांचे चित्रपट सगळे मोठे होते, म्हणजे महासिनेमा होता, म्हणजे ह्यातला घटनाक्रम मी तो म्हणजे तुम्हाला ते वाचताना एखादा सिनेमा बघितल्यासारखा वाटेल, म्हणजे अशा पद्धतीने लिहिलंय त्यात, म्हणजे त्यात काही फ्लॅश बॅक आहेत, अशा रंजक पद्धतीने हा सगळा प्रवास आहे. मला आणखीन एक इथं आवर्जून उल्लेख करायचा आहे की आपली मराठी चित्रपट सृष्टी गाजवली ती 4 व्यक्तींनी, म्हणजे एक सचिन पिळगावकर जे आहेत आज आपल्या इथं, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे, तर ह्या चौघांनी जी मराठी चित्रपट सृष्टी गाजवली म्हणजे नेमकं काय केलं त्याचे बरेचसे उल्लेख ह्या पुस्तकात आहेत. म्हणजे महेशजी आणि सचिनजी यांचं रिलेशन मला नाही वाटत फार कुठं आलेलं आहे, पण ते ह्या पुस्तकात आहे, तेव्हा ते तुम्हाला नक्की वाचायला आवडेल. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या तर असंख्य आठवणी आहेत या पुस्तकात, अशोक सराफांबाबत खूप छान आठवणी आहेत. तर मला वाटतं की हा गेल्या 6 दशकांचा खूप मोठा दस्तऐवज आहे आणि जी नवीन पिढी येईल त्यांच्यासाठी ही खूप मार्गदर्शक असा सगळा ठेवा आहे आणि त्यांच्यासाठी हे गाईडच आहे. तर महेशजी मी सत्यशेवटी तुमचे आभार मानतो आणि कोठारे कुटुंबाचाही आभार मानतो की तुम्ही मला तुमच्या आयुष्यात डोकावण्याची संधी दिली. तर तुम्ही हे पुस्तक बघा, वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. धन्यवाद.